नमस्कार. प्रगित वळी आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. काय टिया बेबी काय हाय का सगळ्यांना हाय कर हाय कर ना गुड गर्ल. आणि गाडी आणि ती गाडी आपण खेळू दाखवू गाडी. तर आज आहे होळी. तर सर्वांना होळीच्या आमच्या फॅमिलीकडून खूप खूप शुभेच्छा. लेट भेटतील पण नक्कीच भेटतील. तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6. तर हे बघा 6 वाजले. तुम्हाला आता फ्रंट कॅमेरा याचं काय सुरू आहे बघा. तर अशा प्रकारे आता होळीची तयारी तिकडे मे बी चालू असेल. तर सांगितले की होळी वगैरे होणार आहे. तर मग जाणार आहे मी पण तिकडे होळीसाठी, होळीची पूजा करण्यासाठी. तर मी स्वयंपाक वगैरे पण रेडी केलेला आहे. आणि नो चपात्या जास्त नाही केल्या, सॉरी चपात्या नाही पुरणपोळी, कारण चपाती म्हणायची सवय लागली चपाती आलं. तर मी आज बनवलेली आहे पुरणपोळी. पण दोन तीन पोळी बनवायच्या शिल्लक ठेवल्यात, कारण प्रदीपला याला उशीर होणार आहे. आणि म्हटलं मग आल्यावर गरम गरमच बसा आल्यावर गरम गरमच करता येतील म्हणून मग मी आता नैवेद्यासाठी आणि एक दोन केल्या तियासाठी वगैरे लागते म्हणून थांबते. एक मिनिट दाखवायचे. तर चला तुम्हाला दाखवते नैवेद्यासाठी केलेली छोटीशी. तर नैवेद्यासाठी करून ठेवली पुरणपोळी आणि मग हे पापड वगैरे पण लगेच साईडलाच काढून ठेवलेत, कारण बाकीचे जे आहेत ते मी इथे असे बॅगमध्ये घालून ठेवलेत त्यामुळे. आणि आता इथे असंच ठेवलं, आता हे सगळं आवरून घ्यायचं आहे. आणि दूध गरम करायला ठेवलं आहे. तर आता पटपट हे थोडंसं आवरून घेणार आहे. आणि भांडी वगैरे पण आहेत, तर ती पण जी आहेत ती घासून घेणार आहे. नो तर आता हे सगळं मी पटपट आधी आवरून घेणार आहे, व्यवस्थित थोडंसं स्वच्छ करून ठेवणार आहे. आणि त्यानंतर मग मी परत मस्त फ्रेश होऊन बघेन. साडी घालायचा माझा विचार होता, पण जी मला साडी घालायची होती तर ती मी वरती काकूंकडे दिली होती पिको करण्यासाठी, पण त्यांनी अजून केलेली नाही आहे. तर बघूया मग जर दुसरा कुठला ब्लाऊज आणि जर कुठली साडी आवडली तर मग ती साडी घालेन, नाही तर मग ड्रेसच घालेन. बघूया काय होतंय ते तुम्हाला लवकरच कळेल. तर चला पटपट आवरून मी तुमच्याशी भेटते आता. तर अशा प्रकारे माझा लुक आहे, म्हणजे मी ड्रेसच घातलेला आहे आणि साडी नाही घातली. आणि टिया बेबी पण इथे. तर चला आधी आपण आता देवाला नमस्कार करून घेऊया, घरच्या देवाला नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर मग आपण होळीसाठी जाऊया. चला नैवेद्य दाखवून झालाय तुम्ही पाहिले. तर आता त्या काकू येणार म्हणून थांबले होते, तर त्या येणार त्यांच्यासोबत जाणार आहे. तर चला तुम्हाला पण व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पहा. खूप छान अशी होळी होणार आहे आणि होळीची पूजा आहे. तर चला करूया आपण होलिका दहन. होळीच्या पूजेसाठी हळदी कुंकू घेतले, त्यानंतर नैवेद्य घेतलाय आणि पाणी घेतले. तर हे बघा असं घेतलं एका प्लेटमध्ये छोट्याशा. आणि आता हे घेऊन जायचं आहे आपल्याला होणं टिया. आणि इकडे आमची टिया बेबी रेडी केली आहे. चलो आलेली आहे होळीची, पण तुम्हाला दाखवली नाही लगेच, कारण की प्रदीप येणार आहेत ऑफिसवरून आणि होळीमध्ये नारळ वगैरे टाकायचं असतं तर ते घरी नव्हतं, म्हणून म्हटलं की नंतरच मग दाखवता येईल. तर मी माझी जी पूजा आहे ती करून आले, पण लवकर आले, व्हिडिओ वगैरे काही घेतला नाही. त्याचं कारण हे की आमच्याकडे आता पाऊस येत आहे. तर तुम्हाला दाखवते तर दिसतंय की नाही माहीत नाही, पण पाऊस येत आहे. बापरे
पाऊस चांगलाच आहे थांबा दाखवते दिसते सगळीकडे आणि आवाज पण येत असेल थोडा थोडा तर आता पाऊस सुरू झालेला आहे चांगलाच तर काय माहिती मग आता ते आल्यानंतर तोपर्यंत होळी राहते की नाही जाईलच विजून इतका वेळ थोडी न राहणार आहे तर चांगलाच पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आता होळी दिसेल की नाही माहीत नाही तरी अशा प्रकारे झालेलं आहे बघूया मग आल्यावर काय म्हणतात आणि मग काय सुरू आहे काय नाही ते तर चला व्हिडिओ वगैरे का घेतला नाही त्याचं कारण म्हटलं तर टिया होती तर टिया तर नेहमी असतेच म्हणा त्यासोबत पूजेचं ताट होतं आणि होळीचं जरा कसं लहान मुलं वगैरे इकडे तिकडे गेली तर प्रॉब्लेम नको आणि मग व्हिडिओ कसा काढणार म्हणून मी या गोष्टी अवॉइड केल्या तर मग आता जेव्हा प्रदीप घरी येते तर तेव्हा बघूया जर होळी असेल किंवा जे काही असेल तर ते मी तुमच्यासोबत शेअर नक्कीच करेन आणि मी आधी मेन पूजा तर करून आली त्यामुळेच की कारण त्यांना यायला मग किती लेट होईल काय सांगता येत नाही मग जेवढं सामान आहे तेवढ्या सामानामध्ये पूजा करून आली तर ते जसं मी बोलले मग अशी नारळ बाकी तर बघू मग तोपर्यंत असेल तर ठीकच नसेल तरी पण ठीकच कारण कोणतीही पूजा असेल कोणतंही कार्य असेल आपण जर मनातून करत असेल ना तर ते तिथपर्यंत पोहोचलं जातंच असं नाही आहे की आपल्याकडे ही गोष्ट नाही आहे किंवा तर मग ते मनातून केलेली नसते किंवा ते प्रॉपरली पूजा केलेली नसते हां इथं बसा तर अशा पद्धतीने आहे तर बघूया आता मग आल्यानंतर कधी येतील काय आधी बोलले होते लवकर येतो म्हणून पण उद्या परत सुट्टी आहे आणि उद्या आहे धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी तर बघूया काय आहे कसं येते आणि मी आलो आता बाहेर कारण प्रदीप येत आहेत अडका झाला होता तर आज काय झालं आमची बाहेरची लाईट गेली होती आणि टी आणि मी लिफ्टमध्ये गेलो आणि आम्ही अडकलो मग फर्स्ट फ्लोअरमधूनच बाहेर निघालो हो ना टिया अडका झालं ना आता लाईट मला दिसत नसेल तर प्रदीप म्हणले की येत आहेत ते म्हणून आम्ही निघालो बाहेर आणि बघूया आता होळी आहे की नाही माहीत नाही आहे पण बघूया आणि टियाने काय केलं घरी गेलं की तिला ड्रेस नको वाटतो हो ना टिया म्हणून तिने काढून टाकला तर तिला साधंच शर्ट टाकले नको म्हणते टिया चला तर आलोय आम्ही मग अशी भरपूर मोठी होळी होती पण आता छोटी आहे कारण पावसामुळे आवाज येतच नाही तुझा आवाजच नाही माझा इथे गोंधळ आहे ना भरपूर अशी मोठी होळी होती आता खूप छोटी झाली आहे तर हे पूर्ण जे आहे ना पूर्ण होत असं भरलेलं हा मग आम्ही इथे येऊन इथे असं पूर्ण पाणी टाकून इथेच नैवेद्य वगैरे दाखवला होता बर हा ना तिया आपण जे बाबा केलं ना ते नमस्कार केला ना तू लांब व्हा लांब व्हा लांब गुड आता एवढी तरी तुला मिळाली होळी आणि पाऊस पडलाय ना तर त्यामुळे थोडस छान असं नमस्कार करत या परत एकदा होईल आणि आमच्या मग अशी प्रदक्षिणा करायच्या राहिल्यात कारण गर्दी पण होती आणि ती आला मग पाणी तर घेऊन आली असतीस तांब्यात नाही मग अशी केलं ना सगळं बरोबर फक्त प्रदक्षिणा नाही करा असं प्रदक्षिणा करणं करा मग पटपट पटपट करा चला स्लो 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 त्या पाय खडे लागेल सोड तिला तुझ्या मागे येते ती सोड कारण मग अशी गर्दी पण होती आणि ती याला हातात घ्यायचं प्लस ते ताट वगैरे ते जमलं नाही मला माहित होत साथ घ्यावं लागतं काय मम्मीकडे जावा मम्मी आता द नमस्कार करून काय काय राहिलं होतं ते मग अशी सगळं हे बघा एवढं तरी होलिका दर्शन मिळाले म्हणून बरे आणि हे बघा टियाला उद्यासाठी पिचकरी आणली आहे तरी लगेच टियाला घेऊन सुरू एक करा ना एक आणि आता टियाच्या बाबांना अजून ऑफिस मधलं काम बाकी आहे करायचंय
चलो टिया चला आता घरी जाऊया आपण. उशीर झाला उशीर येणार आहे. हां मग चांगलं चलो टिया चला आता आम्ही जातो झाले दर्शन. आणि गाडीची लाईट चालू म्हणजे गाडी बंदच केली नाही. हा म्हणजे तेच ना चावीच काढली नाही ना मग. चला प्रकारे आम्ही घरी आलो मस्त. आणि घरी आल्यानंतर जेवण केलं. जेवण केल्यानंतर यांचं अजून काम सुरूच आहे लॅपटॉप मध्ये. तर आणि टिया बेबी आमची तिकडे मोबाईल बघत बसली. टिया टिया हाय कर. वा वा अरे चला मस्त जेवण झालंय. त्यानंतर भांडे वगैरे सगळं आवरून पण ठेवले. आता काय टेन्शन नाही आहे उद्याचं. हो ना टिया आपल्याला काय टेन्शन नाही ना. अरे बाय कर ना सगळ्यांना बाय कर ना. आम्ही झोप आलो म्हणणं गुड नाईट. इकडे बघ ना गुड नाईट म्हणणं. बरं चला आता मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट आणि लाईक करून सांगा. हा बाय करते. बाय करते टिया. बाय करते. आणि उद्याचा पण व्हिडिओ छान असणार आहे. दोन तीन दिवस छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. सो स्टे ट्यून. चलो तब तक के लिए बाय.